नरेश कुट सेवा केंद्र गुजरात ई टोंकरेल मिर्चिल टेक्निकल। राव साहब शंकर थोटे माज नाव है। मिर्ची माजी सारी काम गई समझे पिवळी पडली होती सुरुवाती त्याच्यानंतर कोकडा आता आता सुरुवाती कोकडा पडून ही पिवळी झाली सारी मग पिवळी पडल्याच्या नंतर माझं आवसन सुटलं होतं कोणती औषध आणून काही गुन्हे आहे ना तर सहज मी ते शेजारी गाव आहे माझं गाडेगाव म्हणून मी तिथे कृषी सेवा केंद्र आपलं त्याचा संपर्क होता गुजरातवाल्याचा नरेश कृषी सेवा केंद्राचा त्याच्याशी संपर्क साधला आणि मी त्याला विचारलं बाबा तू मग त्यानं मला सांगलं बाबा मला रिजेक्ट आले मग मी त्याचं पाहून मी पण ते पहिलं जिवरे सोडलं आणि नंतर विचारा नाही मी 5-5 दिवसाच्या अंतरानं आता दोनच फवारणं झाले खरं म्हणजे माझ्या अजून तिसरी फवारणी घेणं आहे तीन फवारणं करणं त्याचं टार्गेट आहे तीन फवारण्यामध्ये मिरची फ्रेश होईल असं त्यांचं म्हणणं आहे त्या नरेश कृषी सेवा केंद्राचं गुजरातवाल्याचं तर दोन फवारणं झाल्या आता दोन फवारण्यामध्ये माझी इतकी क्लिअर मिरची झाली म्हणजे मला 75% रिजेक्ट दिसतोय सध्या मिरचीवर आता तिसरी फवारणी झाल्याच्यानंतर अजून काही मला फरक होणारच आहे आणि दुसरी फवारणी मला अजून ड्रेचिंग करायची दुसरी जिवरेजची तीन वेळा त्यांचं म्हणणं की तीन वेळा जिवरेजची ड्रेचिंग करा आणि हे 5-7 दिवसाच्या अंतरानं वरून फवारी घ्यावं त्या व्हिटर सुजर आणि व्हिटारा ड्रेची फवारणी घ्यावं ते माझं असं मला रिजल्ट आल्यामुळं झालं मला बरं वाटतं मग आता इथून पुढं काय होईल त्याचा आणखीन प्रक्रिया वेगळी वेगळी माझा मोबाईल नंबर 96040747-97 बरोबर येतं का बनू ते अजून मिरची बनल्याच्या नंतर माल निघणार सर अजून दाबून आज लगेला जिवरीची ड्रेसिंग करायला येणार आहे हा जिवर सोडा समजा तुम्हाला दुसऱ्याना नरेश कुट सेवा केंद्र गुजरात ई टोंकरेल मिरचिल टेक्निकल।